केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे शनिवारी रात्री एका तरुणानं धक्काबुक्की आणि भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील रिपाई आणि भीम सैनिकांच्या वतीनं इगतपुरी शहरात कडकडीत बंद करून निषेध व्यक्त केला. याचबरोबर रिपाईच्या कार्यकर्त्यांनी मुंबई अग्रा महामार्ग काही काळ रोखत जोरदार घोषणाबाजी केल्यानं एक तास रस्ता बंद झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता आणि तालुकाध्यक्ष सुनील रोकडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून शहर बंद करण्यात आलं. त्याचप्रमाणे महिंद्रा कंपनीसमोरील मुंबई अग्रा महामार्गावर रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको करत निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाल्यानं वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. यावेळी तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आलं. रामदास आठवलेंना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी आदी मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. यावेळी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, तालुकाध्यक्ष सुनील रोकडे, नगरसेविका सीमा जाधव, महिला आघाडीच्या वैशाली पालवे, अंजना जाधव, उषा सेजवळ, योगेश भडांगे, सोनू रोकडे, कांतीलाल गरुड, जितू दोंदे, अस्लम शेख, आनंद सोनवणे, राजेंद्र जाधव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र या बंदमुळे टॅक्सी आणि रिक्षा बंद असल्यानं कसारा, नाशिक आणि घोटीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.